जीवन क्षणभंगुर आहे आणि क्षणातच होत्याचं नव्हतं होतं हे समाजातच नव्हे तर संपूर्ण मानवी जीवनाच्या शाळेत आपल्याला शिकायला आणि अनुभवायलाही मिळते आणि त्यानंतर त्याचा साक्षात्कारही होतो आणि हा साक्षात्कार संपूर्ण जगाला वेढा घातलेल्या कोरोनाच्या महामारीने केला आहे. अव्वल नंबरवर असलेल्या राष्ट्रापासून ते गावागावातील रस्त्यापर्यंत या कोरोनाने जाण्याची संधी काही सोडलेली दिसत नाही. आजच्या घडीला कोरोनाचा प्रादुर्भाव हा कमी झालेला असला तरी या लाटेत अनेकांना आपला जीव गमवायला लागला आहे आणि अशा परिस्थितीतही काही लोकांनी आपले योगाचे योगदान मोलाचे योगदान दिले आहे. जसे की रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असे मनाशी बाळगून डॉक्टर नर्स यांनी आपले मोलाचे योगदान दिले. संरक्षण आहे खल निग्रह आहे म्हणणाऱ्या पोलिसांनी आपल्या कुटुंबाशी दूर राहून या संकटाचा सामना केला आणि हे सर्व चालू असताना शेवटी यावर उपाय म्हणून ज्या शब्दाचा उगम झाला तो शब्द म्हणजे लॉकडाऊन. कोरोनाची वाढती परिस्थिती बघता सरकारने जो अंतिम निर्णय घेतला तो निर्णय म्हणजे लॉकडाऊन आणि हे लॉकडाऊन सलग 4 ते 5 महिने याचा प्रवास चालूच राहिला. यामुळे सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागला. नंतर याच जनतेने या निर्णयाचा स्वीकार केला आणि पुढे जाऊन यातून नवीन नवीन संकल्पनांचा उदय होण्यास सुरुवात झाली. जसे की ऑनलाईन शिक्षण पद्धती, वर्क ॲट होम, इंटरनेटचा वाढता वापर, ई कॉमर्सच्या विविध वेबसाईट या सर्व सेवा घर बसल्या उपलब्ध होऊ लागल्या. परंतु दुसरी बाजू बघितली असता सर्वसामान्य जनतेवर यामुळे संकटच कोसळले असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही. कारण लॉकडाऊनमुळे अनेक छोटे मोठे उद्योग बंद पडले, त्यामुळे लोकांचा रोजगार गेला आणि यामुळे देशाचे आणि कुटुंबाचे अर्थचक्र बिघडले. इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे लोकांना मानसिक आणि शारीरिक परिणाम सोसावे लागले आणि ऑल ओव्हर विचार केला असता या कोरोनाने न भूतो न भविष्यती असा न घडणारा आणि न विसरणारा असा इतिहास तयार केला आहे आणि म्हणूनच या परिस्थितीमुळे आज व्यासपीठाला विषय मिळतो आहे कोरोना संकट की संधी. नमस्कार, मी झाडे माधुरी राजेंद्र बिंदू रामराव देशमुख कला आणि वाणिज्य महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी विषय मांडते आहे कोरोना संकट की संधी. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लादण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे लोकांना त्याचे संकटच उभे राहिले. परंतु याचा फायदा म्हणून समाजाने काही संधी मिळवल्या, परंतु गैरफायदा म्हणून यावर काही दुसऱ्या संधीही प्राप्त करण्यात आल्या हे आपल्या सर्वांना माहितच आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे छोटे मोठे उद्योग बंद पडले, त्यामुळे कर्मचारी कपात सुरू होऊन 4 कोटी लोकांना आपला रोजगार गमवावा लागला आणि यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आणि यामुळे देशातील बेरोजगारीचा दर हा 7.44% यावरून 7.94% पर्यंत आला आहे. त्यानंतर कोणत्याही प्रकारचे काम न उरल्याने खेड्याकडे स्थलांतर करण्याकडे सुरुवात झाली आणि कोणत्याही प्रकारची वाहन सुविधा उपलब्ध नसल्याने हजारो किलोमीटरचा प्रवास हा पायी आणि कोणत्याही प्रकारची मदत न घेता लोकांनी पार पडला आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने गरीब आणि श्रीमंत अशी दरी दिसून येते. आणि याच वेळी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी आपला काळा बाजार सुरू केला आणि भाड्याचे दर हे अधिकच वाढवले आणि यामुळे कोरोना खरंच संधी आहे की संकट आहे या प्रश्नापुढे प्रश्नचिन्हच लागते. तसेच वर्क ॲट होमच्या माध्यमातून समाजाला कुटुंबाला वेळ देण्यासाठी संधी मिळाली. तसेच घर बसल्या माहितीची देवाणघेवाण होत असल्यामुळे इंटरनेटचा वापर वाढला. खेड्यापासून ते शहरापर्यंत या इंटरनेटचा वापर वाढत गेला. जिओने 27 लाख युजर्स यामुळे जोडले. परंतु इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे कंपन्यांनी इन्स्टॉलेशन चार्जेस वसूल करण्यास सुरुवात केली. खऱ्या अर्थाने पाहिले असता ऑनलाईन शॉपिंगचेही प्रमाण या काळात अधिकच वाढले गेले. यामध्ये 99.99 लाख इतकी व्यापाऱ्यांची नोंद झाली आणि 1.5 लाखांचा निधी ऑनलाईन शॉपिंगद्वारे मिळाला. त्यानंतर किराणा माल आणि भाजीपाला ही घरपोच सेवा मिळाल्यानंतर याचे प्रमाणही 50% घटले. तसेच ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना घर बसल्या शिक्षण मिळाले. तसेच पालकांनाही मुलांना वेळ देण्याची संधी मिळाली. परंतु काही काळानंतर पालकांमध्ये आणि मुलांमध्ये वाद निर्माण होऊन इंटरनेटचा गैरवापर करण्यात आला. तसेच वाढत्या इंटरनेटच्या वापरामुळे मानसिक परिणाम सुरू व्हायला लागले. मग खऱ्या अर्थाने शाळेत जाऊन शिकणारा विद्यार्थी जे सामाजिक मूल्य शिकतो तोच विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेताना सामाजिक मूल्य जोपासेल का किंवा शिकेल का हा प्रश्न इथे उद्भवतो. तसेच झाडे लावा आणि प्रदूषण टाळा असे कडकडून जनतेला सांगणाऱ्या सरकारच्या नियमांकडे दुर्लक्ष केले त्याच जनतेने प्रदूषण रोखण्यासाठी लॉकडाऊन मध्ये आपला हातभार लावला. जसे की कामानिमित्त घराबाहेर पडत असल्यामुळे प्रदूषणही कमी झाले आणि हवाही शुद्ध झाली. तसेच समूह सभे इको फ्रेंडली साजरी होत असल्यामुळे
सणउत्सव हे इको फ्रेंडली पद्धतीने साजरे केल्यामुळे प्रदूषणही कमी झाले. आता मुद्दा येतो तो म्हणजे वर्षभर आपल्या वर्षभर नियोजन करून पिकाची लागवड करणाऱ्या बळीराजाचा. या बळीराजाला शेतमालाला हमी भाव मिळेल की नाही, तो बाजारात विकला जाईल की नाही याची हमी नसताना आपल्या डोळ्यासमोर शेतमाल हा सोडून द्यावा लागला. आणि पुढे जाऊन याच बळीराजाच्या कष्टामुळे देशातील डळमळलेली अर्थव्यवस्था ही पुन्हा उभी राहिली. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने इथे गर्वाने सांगावे वाटते की शेतकरी राजा यानेच शेतकरी राजा हाच खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्थेचा राजा म्हटले जाऊ शकते. लॉकडाऊनमुळे दीर्घ असा कालावधी लोकांना आत्मपरीक्षण करण्यासाठी मिळाला, त्यामुळे त्यांना जीवनाची नवी दिशाही मिळाली. तसेच अनेक लोकांनी यासाठी महत्वाचे योगदानही दिले, परंतु त्यांना मारहाण करणे, त्यांच्याशी उर्मट वागणे हे लज्जास्पद गोष्ट आहे. गैरप्रकारांनाही लोकांनी खूप सारा प्रतिसाद दिला. स्वतःचा बचाव करण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझरची बनावट पद्धतीने आणि विना परवाना विक्री केली जाऊ लागली. तसेच डॉक्टरांनीही ज्यामुळे कोरोनातून लोकांना जीवनदान दिले जाऊ लागले, परंतु नातेवाईकांच्या अज्ञानाचा आणि परिस्थितीचा फायदा घेऊन डॉक्टरांनी कोरोनालाच व्यवसाय बनवून टाकले. म्हणजे या ठिकाणी कोरोनाच्या या दोन सकारात्मक आणि नकारात्मक बाजू दिसून येतात. खऱ्या अर्थाने कोरोना ही संकटची संधी अजूनही यापुढे प्रश्नचिन्हच लागते. छुट्टी जाता जाता एवढेच सांगावेसे वाटते, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी त्यावर अजून ठोस उपाय हा सापडलेला नाही. आणि म्हणूनच सामाजिक मूल्ये आणि आपला सामाजिक विवेक जपण्यासाठी याचा गैरफायदा करून न घेता त्याच्या संधीचे नक्कीच सोने केले पाहिजे. नाहीतर कोरोना संकट आहे की संधी हा प्रश्न अजूनच पुढे जात राहणार आणि याचे पाऊल नक्कीच कुठेतरी थांबणार हे नक्कीच. धन्यवाद.